मित्रांनो, दिनदर्शिका या घटकाचा अभ्यास करण्यासाठी आज आपण प्रश्न घेतलाय 18 मार्च 1988 रोजी कोणता वार असेल. पर्याय आहेत 1 गुरुवार, 2 सोमवार, 3 बुधवार आणि 4 शनिवार. जेव्हा मागील वर्षातील एखादा वार शोधायचा असतो किंवा पुढील वर्षातील एखादा वार शोधायचा असतो त्यावेळेला सुरुवात ही नेहमी आजच्या वार आणि दिनांकापासून करायची असते. आणि म्हणून आज आहे 16 सप्टेंबर 2021 आणि आजचा वार आहे शुक्रवार. अठरा मार्च 1988 वार आपल्याला शोधायचा आहे. त्यासाठी सुरुवातीला आपण 16 सप्टेंबर 1988 वार कोणता आहे ते काढून घेऊया. 2021 मधून 1988 जर वजा केले तर आपल्याला 33 हे उत्तर मिळतं. 33 हे सर्वसाधारण वर्ष आहे. आणि आपल्याला काढायची आहे ती 1988 पासून ते 2021 दरम्यान असणारी लीप वर्ष. 1988 हे लीप वर्ष आहे, पण सप्टेंबर महिन्याच्या अगोदर फेब्रुवारी महिना येऊन गेलेला आहे किंवा होऊन गेलेला आहे. म्हणून 1988 हे आपण लीप वर्ष धरणार नाहीत. म्हणून 1988 नंतर येणारं पुढचं लीप वर्ष आहे 1992, 1996, 2000, 2004, 2008, 2012, 2016 आणि 2020. म्हणजे 1988 ते 2021 दरम्यान आपल्याला किती लीप वर्ष मिळाली? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. 8 लीप वर्ष मिळाली. या 33 या सर्वसाधारण वर्षामध्ये ही 8 लीप वर्ष जर आपण मिळवली तर किती होतात? ती बेरीज होते 41. या 41 आपण 7 भाग द्यायचा, कारण आठवड्यामध्ये 7 वार असतात. 7 × 7, 7 × 5, 35 या ठिकाणी बाकी होते 6. म्हणजे 6 वार आपल्याला मागे यायचे. 6 वार मागे का यायचे? कारण 16 सप्टेंबर 1988 चा आपण वार करत आहोत आणि आपण या ठिकाणी घेतलेला आहे 16 सप्टेंबर 2021 चा वार. तो आहे शुक्रवार. या शुक्रवारच्या 6 वार मागे आल्यानंतर गुरुवार, बुधवार, मंगळवार, सोमवार, रविवार आणि शनिवार. म्हणजे 16 सप्टेंबर 1988 रोजी शनिवार असणार आहे. 1988 चा 18 मार्चचा वार आपल्याला शोधायचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला समीकरण काय मिळाले? जर 16 सप्टेंबर 1988 शनिवार असेल तर 18 मार्च 1988 कोणता वार असेल? पा, या ठिकाणी सप्टेंबरचे किती दिवस दिलेत आपल्याला? 16 दिवस दिलेले आहेत. सप्टेंबर महिना असतो 30 दिवसांचा. 30 मधून जर 16 वजा केले तर आपल्याला या ठिकाणी 14 दिवस मिळतात. मार्च महिन्याचा आपल्याला वार शोधायचा आहे, म्हणून सप्टेंबरच्या मागे मार्च पर्यंत आपल्याला यायचंय. म्हणून सप्टेंबरच्या आधी येतो ऑगस्ट. ऑगस्ट हा 31 दिवसांचा महिना आहे. त्याला 7 भाग दिला तर बाकी 3 उरते. जुलै, जुलै हाही 31 दिवसाचा महिना आहे. त्याला 7 भाग दिला तर बाकी 3 मिळते. जून हा 30 दिवसांचा महिना आहे. त्याला 7 भाग दिला तर बाकी 2 उरते. मे हा 31 दिवसांचा महिना आहे. त्याला 7 भाग दिला तर बाकी 3 मिळते. एप्रिल हा 30 दिवसांचा महिना आहे. त्याला 7 भाग दिला
तर बाकी दोन होते आणि मार्चचे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत 18 दिवस. या सगळ्यांची बेरीज केली तर ती येते 45. या 45 ला आपण 7 ने भाग द्यायचा आहे, कारण आठवड्यामध्ये 7 वार असतात. 7 5 35 या ठिकाणी बाकी होते 3. 16 सप्टेंबर 1988 ला शनिवार होता, 18 मार्च 1988 चा आपल्याला वार काढायचा आहे. म्हणजे या ठिकाणी 3 वार आपल्याला मागे यायचा आहे. म्हणजे 16 सप्टेंबर 1988 ला शनिवार होता, शनिवारच्या आधी 3 दिवस म्हणजे शुक्रवार, गुरुवार आणि बुधवार. म्हणजे 18 मार्च 1988 ला बुधवार असणार आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक जे 3 आहे, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे.